प्रादेशिक परिवहन विभाग नागपूर आणि ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने रास्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत प्रादेशिक परिवहन विभागाच्या चालक व वाहक यांच्याकरिता मोफत नेत्र तपासणी, चष्मा वितरण व आरोग्य तपासणी शिबिराचे 1 ते 4 फरवरी दरम्यान गणेशपेठ बसस्थानक येथे आयोजन करण्यात आले आहे. वाढत्या अपघातावर आळा घालण्यासाठी व प्रवाशांच्या सुरक्षिततेकरता प्रादेशिक परिवहन विभाग नागपूर आणि ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत प्रादेशिक परिवहन विभागाच्या चालक व वाहक यांची नेत्र तपासणी करून चष्मा वितरण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन गणेशपेठ बसस्थानकावर करण्यात आलं आहे. चालक व वाहक यांचे आरोग्य सुरळीत असेल तर प्रवाशांचा प्रवास हा सुरक्षित होईल व अपघातावर नियंत्रण करता येईल हा यामागचा हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितलं. एकूण 15 बूथ लागले असून सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक वाहतूक अधीक्षक यांनी केले आहे. माझं नाव रुपाली सेमस्कर, सहायक वाहतूक अधीक्षक, गणेशपेठ बसस्थानक, नागपूर. आज दिनांक 29/1/2024 रोजी गणेशपेठ बसस्थानक येथे प्रादेशिक परिवहन विभाग नागपूर MS 3149 आणि ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व चष्मा वितरण व आरोग्य तपासणी शिबिर इथे आयोजित केलेले आहे. त्यामध्ये श्री डॉक्टर नरेंद्र दहिरवार सर, वैद्यकीय अधिकारी मनपा नागपूर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. तसेच माननीय रवींद्र भुयार सर, उपप्रादेशिक परिवहन अधीक्षक, हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच श्रीमती प्रज्ञा मोदी, मोदी ऑप्टिकल्स, आणि अंकित मते, मास्टर लाईनचे डीलर, आणि नितीन सोलंके, ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन, हे सर्व उपस्थित राहून इथे आमच्या गणेशपेठ बसस्थानक येथे सर्व चालक वाहक यांची नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबिर इथे आयोजित केलेले आहे आणि सर्वजण इथे त्यांचा लाभ घेत आहेत. नमस्कार, मी नितीन सोळंके, ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष. प्रादेशिक परिवहन विभाग नागपूर MH 41, MH 49 आणि MH 31 यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन्स यांनी 15 ठिकाणी आपण बूथ लावलेले आहेत. 15 ठिकाणी जे आहेत हे नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी होणार आहे. याच्यामध्ये नेत्र तपासणी जे आहे हे माधव नेत्रालयाकडनं होणार आहे आणि याच्यामध्ये खास करून असं आहे की मोतियाबिंदूचे आपण 3 लोकांचे मोफत ऑपरेशन्स करून देऊ लकी ड्रॉ माध्यमातून. आणि जे आरोग्य तपासण्या आहेत ते महानगरपालिकेकडनं होत आहेत. त्यांचे आरोग्य अधिकारी आणि स्वयंसेवक जे आहेत त्यांच्या तिथे काम करत आहेत आणि हे 15 जागेवरती दिव्य भव्य असं आरोग्य शिबिर आहे. आणि यांना चष्मा वितरणाचा जो कार्यक्रम आहे तो पुढील तारीख जाहीर करून त्यांना त्यांच्या दूरध्वनी क्रमांकावरती आम्ही सांगू.